लक्षात घ्या, आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये पवार गटाकडनं उत्तर देण्यात आलं आणि पवार गटाकडनं जे उत्तर देण्यात आलं आहे तुम्ही ग्राफिक्सच्या माध्यमातूनही बघाल की त्या उत्तरामध्ये काय काय नमूद केलं गेलं. याआधी अजित पवार गटानं याचिका दाखल केली होती, त्यात असं म्हटलं होतं की 30 जून 2023 40 आमदारांच्या सह्यानिशी एक ठराव करण्यात आला ज्यामध्ये अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आलं, म्हणजे शरद पवारांना बाजूला हटवून अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत, तो आता आमचा पक्ष आहे. आणि अजित पवारांनी नंतर पत्रकार परिषदेमध्ये आणि त्यांच्या याचिकेमध्ये सुद्धा मूळ पक्ष आमचाच आहे म्हणजे अजित पवार गटाचा आणि निवडणूक चिन्ह घड्याळही आमचाच आहे आमचंच आहे असा दावा केला. त्या याचिकेला उत्तर शरद पवार गटाने दिलं, ज्यामध्ये शरद पवारांनी उत्तर देताना असं म्हटलेलं आहे त्या याचिके त्या उत्तरात प्रतिज्ञापत्र सादर केलं असेल त्यात असं म्हटलं आहे की अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर दावा करणे हे अकाली आणि दुर्दैवी आहे, ही मागणी केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळावी असं शरद पवार गटानं म्हटलं आहे. पुढं असंही म्हटलं आहे की दोन गट पडलेत याचे कोणतेही पुरावे अजित पवारांच्या याचिकेत नाही आहेत, की पक्षात फूट पडली आहे, दोन गट पडलेले आहेत याचा कोणता तरी पुरावा अजित पवारांनी आपल्या याचिकेमध्ये दिला असेल ना, तर तो दिलेला दिसत नाही आहे. त्याच्यावरती आयोगानं विचार करावा. राष्ट्रवादीत नेमका कोणता वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार पुरेसे सक्षम नाही आहेत. हे यासाठी म्हटलं जातं आहे की अजित पवार हे आता आमच्या पक्षातच नाही आहे, आम्ही त्यांना केंद्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन त्यांच्यासकट 11 लोकांना पक्षातून काढलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. प्रथमदर्शनी ऑन प्रायमाफेसी निवडणूक आयोगानंही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातल्या पक्षात आणि अजित पवार यांच्यात वाद आहे हे सांगितलेलं नाही. निवडणूक आयोगही असं म्हणतं की वाद आहे, त्यांनाही माहीत नाही आहे काय वाद आहे आणि ते सांगितलेलं नाही. 30 जूनला अजित पवारांनी 40 आमदारांच्या सह्यानिशी ठराव केल्याचं पत्र आयोगाला सादर केलं. 1 जुलै 2023 म्हणजे अजित पवारांनी बंड करण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे 1 जुलै हा बेंचमार्क आहे, ही एक तारीख आहे आधाराची. 1 जुलै 2023 आधी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी पक्षाविरोधात कोणतीही तक्रार दिली नव्हती. शरद पवारांच्या उत्तरामध्ये असं आहे की अजित पवारांनी 1 जुलैच्या आधीपर्यंत कधीही शरद पवार अथवा राष्ट्रवादी पक्षाविरोधात साधी तक्रार सुद्धा केलेली नाही आहे. त्याचबरोबर शरद पवार अथवा राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांनी विराव्र सुद्धा दर्शवलेला नाही आहे असाही युक्तिवाद हा शरद पवार गटानं केलेला आहे. म्हणजे काय, जे काही घडलं ते अजित पवारांनी 30 जूनचं जे पत्र 40 आमदारांच्या सह्यानिशी की शरद पवारांना बाजूला सारून अजित पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे हे एवढं सादर केलेलं आहे. त्याच्यानंतर 1 जुलैला जर का आपण बघितलं तर तोपर्यंत अजित पवारांनी कधीही पक्षामध्ये ही भूमिका विरोधाची मांडलेली नाही आहे की पक्ष माझ्याकडे द्या. त्यानंतर 2 जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि त्यांच्यासोबत इतर 8 राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली, म्हणजे फूट कधी पडली, 2 जुलैला. आता शरद पवार आणि त्यांचा गट हे म्हणतोय की आम्ही अजित पवारांसह 9 मंत्री जे राज्य सरकारमध्ये आहेत ते प्लस प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष होते आणि सुनील तटकरे जे खजिनदार होते अशा 11 लोकांना पक्षातून काढलं आहे. पक्ष आमचा आहे, ते पक्षात नाही आहेत, त्यांनी पक्षविरोधी कायदा कारवाया केल्या म्हणून आम्ही त्यांना पक्षातून काढलेलं आहे. ते काढलेली लोक पक्षावरती दावा सांगू शकत नाही असं पत्र किंवा प्रतिज्ञापत्र हे शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की शरद पवार स्वतः अजित पवारांशी संबंध सांगत नाही आहेत, त्यांना पक्षातनं आम्ही काढलेलं आहे हे सांगतायत. सुप्रिया सुळे यांनी 3 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये भाषण करताना आता इथून पुढं शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचा पक्ष हा इंडियाबरोबर, म्हणजे जी भाजप विरोधी पक्षांची महाआघाडी आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबरोबर राहणार आहे हे जवळजवळ आपल्या भाषणातनं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलेलं आहे. राहिला प्रश्न जयंत पाटील, त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा केलेला आहे की शरद पवार गटांबरोबरच ते आहेत, ते काही क्रॉसवर कुंपण ओलांडून
जाणार नाही आहे. पुढचं माहिती नाही काय होईल ते, पण ते तर आत्ता दावा करतायत की ते शरद पवारांबरोबर आहेत. शरद पवार आजही राहुल गांधी जेव्हा लोकसभेत परत आले, संसदेत परत आले, तेव्हा मध्यवर्ती सभागृहामध्ये राहुल गांधी त्यांना भेटले आणि त्यांनी हात मिळवल्याचे फोटो व्हायरल होत आहे. तेव्हा शरद पवार, माझी जवळजवळ माहिती आहे, मला जे कळतं आहे, माझ्यापर्यंत जे इनपुट्स येत आहेत त्यानुसार शरद पवार या क्षणी तरी काँग्रेसची साथ किंवा उद्धव ठाकरेंची साथ सोडायला तयार नाही आहेत. पुढचं माहीत नाही, पण या क्षणापर्यंत शरद पवार हे काँग्रेसची साथ, उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपसोबत जात आहेत असं काहीही नाही. कुठेही त्यांनी संकेत दिलेले नाहीत. उलट 17 ऑगस्टला बीडला ते मोठी सभा घेत आहेत, जी महाविकास आघाडीची सभा असणार आहे. शरद पवारांचा मराठवाड्याचा दौरा सुरू होतो आहे 17 ऑगस्टपासून आणि तो राज्यभर असणार आहे. तेव्हा आत्ता जे आपलं टायटल आहे की पाटील भुलले, शरद पवार भुलवतील का? पाटील भुललेत का? तर पाटलांनी सांगितलं मी भुललेलो नाही, अजून तरी पाटील भुललेले नाही. पुढे भुलतील का माहिती नाही, पुढचं पुढे. पण माझी जी माहिती आहे त्यानुसार पुढचे 10 दिवस तरी पाटील भुलणार नाही.